अलंकारांना खूप महत्त्वाचे स्थान आहे। तर अलंकार हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे शब्दालंकार आणि दुसरे म्हणजे अर्थालंकार। तर आज आपण उत्प्रेक्षा अलंकार पाहूया। कल्पना हा मराठी भाषेचा अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे। उत्प्रेक्षा म्हणजे काय? कल्पना। तर मराठी भाषेमध्ये या अलंकाराला खूप महत्त्वाचे स्थान आहे। या ठिकाणी उपमेय जणू उपमानच आहे असं वर्णन असतं तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो। म्हणजेच काय? उपमेय हे जणू उपमान आहे असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं असतं। तर यामध्ये जणू गमे वाटे भासे ही असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला असतो। तर काय कोणकोणते शब्द? जणू गमे वाटे भासे हे शब्द त्या ठिकाणी वापरल्याने उत्प्रेक्षा अलंकार हा होत असतो। त्यामुळे दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो। म्हणजेच काय? उपमेय हे जणू उपमानच आहे। ओके, तर आपण यासाठी उदाहरण पाहूया। ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू। तर सोने चांदी रत्न मानकांचे दुकानच हे जणू। अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे। नंतर बला कमला उडता भासे कल्प सुमनांची माळची ते। ओके, तर पहा पुढचा आहे उतरुनी येती अवनीवरती ग्रह बोलाची की एकमते। तर ही जी ओळ आहे बालकवी यांची आहे, बालकवी ठोंबरे। तर उतरुनी येती अवनीवरती ग्रह बोलाची की एकमते। तर पहा या प्रत्येक ओळीमध्ये असा एक शब्द आहे तो उत्प्रेक्षा अलंकार दर्शवत आहे। तर पहा पहिल्या ओळीमध्ये जणू, दुसऱ्या ओळीमध्ये जणू, नंतर वाटे, हे पहा माहेरची वाटे, नंतर भासे। पुढचा अलंकार समजला असेल। उत्प्रेक्षा म्हणजे काय? कल्पना। हो की नाही? उपमेय हे उपमानच आहे असं या ठिकाणी दर्शवलं गेलेलं असेल आणि दोन वस्तूंमधील साम्य दाखवलं गेलं असेल। जणू गमे वाटे भासे या शब्दांपैकी किंवा की असे जे शब्द पद्यात किंवा गद्यात येत असतात त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार हा होत असतो। तर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे रूपक अलंकार। आता आपण पुढचा प्रकार पाहूया, रूपक अलंकार। तर पहा रूपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे। तर पहा रूपक म्हणजे उपमेय आणि उपमान या एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार हा होत असतो। म्हणजेच काय? रूपक म्हणजे उपमेय आणि उपमान हे दोघं भिन्न नसून एकच आहे असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे। तर त्या ठिकाणी रूपक अलंकार हा होत असतो। तर या ठिकाणी आपण अधिक समजून घेण्यासाठी उदाहरण पाहूया। तर पहा उदाहरण, बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय ऊंट पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुख चंद्रमा सकळी सकळी कासी। तर पहा पुढचा आहे, नयन कमल हे उगळीत हलके जागी हो जानकी। म्हणजेच उपमेय आणि उपमान या ठिकाणी हे भिन्न नाही तर हे एकरूपता आहे या ठिकाणी दाखवलेलं आहे। बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी कशी आहे? अमृताची दृष्टी सारखीच आहे। नंतर पहा पुढच्या याच्यामध्ये, कुट पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुख चंद्रमा सकळी काशी। ओके, तर पहा अजून समजून घेण्यासाठी एक उदाहरण आहे, लहान मुले जणू मातीचा गोळा आकार द्यावा तशी
मूर्ति घडत जाते. ओके, तर बघा पुढचं उदाहरण आहे अजून तेच कूट पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुख चंद्रमा सकळी काही. तर पहा लहान मुले जणू मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडत जाते. लहान मुलांना आपण जे पण काही शिकवलेलं असतं ते तसंच शिकत असतात. ओके, तर या रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान यात फरक भिन्नता नसते, ते एक रूप आहे असं दाखवलं गेलेलं असतं. त्यामुळे रूपक अलंकार या ठिकाणी होत असतो. तर विद्यार्थ्यांनो, रूपक अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार तुम्हाला समजलेलाच असेल. तर आपण आता पुढचा जो अलंकाराचा प्रकार आहे तो पाहूया, म्हणजे अपनृती अलंकार. काय आहे अपनृती अलंकार? आता पहा अपनृती म्हणजे काय? झाकणे किंवा लपवणे. काय? झाकणे किंवा लपवणे म्हणजे अपनृती अलंकार. अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असं जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा अपनृती अलंकार हा होत असतो. म्हणजेच काय? तर अपनृती म्हणजे झाकणे किंवा लपवणे याचा अर्थ आहे. तर त्या ठिकाणी अर्थालंकाराचा एक उपप्रकार हा खूप महत्वाचा आहे. तर उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे हे ठासून या ठिकाणी सांगितलेलं असतं. काय? उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असं स्पष्ट मत या ठिकाणी केलेलं असतं. पाहूया तर पहा या ठिकाणी न हे नयन पापड्या उमलल्या सरोजातील. न हे नयन पापड्या उमलल्या सरोजातील. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. आता याचं पहा स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रस्तुत उदाहरणामध्ये कमळातल्या पापड्या आणि शरदीचा जो चंद्रमा आहे या उपमानांनी अनुक्रमे नयन आणि वदन या उपमेयांना नाकारल्यामुळे इथं अपनृती अलंकार झालेला आहे. तर कसं? सरोज म्हणजे काय? कमळ. सरोज म्हणजे गळे नसे परी स्थंडील धगधगलेले ओट कशाचे देठचे फुलल्या परिजातकाचे. आई म्हणू नको मी आईचा हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी. नोहेचा हाक माते मारी कुणी कुटारी. तर ही जी ओळ आहे कविता ती आई आईची आहे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपले आवडते साने गुरुजी यांची आई ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. त्यांनी श्यामची आई हे पुस्तक खूप त्यांचं प्रसिद्ध झालेले आहे. तर विद्यार्थ्यांनो श्यामची आई हे पुस्तक एकदा नक्की वाचन करायचं आहे. तर बा यामध्ये मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो नाही ग बाई फना काढून नाग हा डोलतो. तर अजून एक उदाहरण समजून घेऊया आपण. न हे नभो मंडल वारी राशी न तारका फेनच हा तयाशी. न चंद्र हा वर्तुळ शेष झाला न अंकतो विष्णू गमे निजला. तर विद्यार्थ्यांनो अपनृती अलंकारामध्ये उपमान उपमेयाच्या जागी उपमानच आहे असं ठासून मत सांगितलेलं असतं तेव्हा अपनृती अलंकार हा होत असतो. तर अपनृती म्हणजे काय? झाकणे किंवा लपवणे असे आपण बरेचशी उदाहरणं अपनृती अलंकाराचे पाहिलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण जे पुढचे प्रकार मी घेऊन येत आहे तर सर्वच विद्यार्थ्यांनी तो पुढील व्हिडिओ पाहावा.